आरोग्य स्वच्छता आणि शिक्षणावर भर देणारा ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज साजरा करत होते. आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर हा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही शासनाच्या निधी आणि अनुदानावरच सुरू असल्याने या वर्षीच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची दिसून आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचा 2024-25 अर्थसंकल्प आज सादर झाला, त्यामुळे ठाणेकरांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पोतडीत काय मिळणार हे औत्सुक्य होतं. आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असल्याने ठाणेकरांवर करवाढ होते की नाही याबाबत देखील मोठ्या प्रमाणात कुतूहल होतं. आज आयुक्तांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस आयुक्तांनी ठाणेकर नागरिकांशी संवाद देखील साधला. बघूया आयुक्त या अर्थसंकल्पाबाबत काय म्हणत आहेत. पुढील वर्षामध्ये सुद्धा GST ग्रँट ही 1842.42 कोटी एवढी मिळणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये कुठलीही कमतरता भासेल असं मला वाटत नाही. आणि मुद्रांक शुल्क अधिभारापोटी पुन्हा 200 कोटी मिळतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये चिंतेची बाब आहे पाणी पुरवठ्याची वसुली, कारण पाणी पुरवठ्याची जी वसुली चालू वर्षात आम्ही टार्गेट पकडलं होतं 225 कोटी, यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. अगदी अपडेटेड फिगर द्यायची झाली तर कालपर्यंत म्हणजे 6 मार्च पर्यंत 102 कोटी वसुली झालेली आहे. मात्र जी आपण संपूर्ण वर्षाचं टार्गेट पकडलं होतं त्याच्या तुलनेत ही अत्यंत कमी आहे. वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, पथकं निर्माण केलेली आहेत, त्या पथकांच्या माध्यमातून ज्यांची वसुली प्रलंबित आहेत त्यांचे जे काही नळ कनेक्शन असतात ते खंडित करणं याच्या ड्राईव्ह घेतले जात आहेत. हे खरं पाहता निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही शेवटच्या 3 महिन्यात आपण सुरू केली ही विभागाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जे कनेक्शन खंडित करतो यामध्ये सुद्धा जे बिग तिकीट कनेक्शन आहे म्हणजे कुठेही सामान्य नागरिकापासून ज्याचं 100 रुपये बिल आहे त्याच्या विरुद्ध ज्याचं 1000 रुपये बिल, एक समजावं म्हणून साध्या वाजत सांगायचं झालं, बिग तिकीट बिल आहे तिथपासून सुरुवात करून त्याच्या पद्धतीने हे खंडन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरून एखाद्या कुटुंबाला आर्थिक अडचणीमुळे तो बिल भरत नसेल ती बाब वगळून जे लोक हॅबिच्युअल आहेत आणि बिल पेंडिंग ठेवतात त्यांना मात्र त्या बाबतीमध्ये आपल्याला दंडात्मक कारवाई करणं, वीज कनेक्शन खंडित करणं, त्याच्या पुढच्या दिवस आपल्याला कायद्यानुसार कारवाया त्या करणं गरजेचं आहे. प्रगती उद्योग आयोजित महाशिवरात्र आणि महिला दिन स्पेशल भव्य प्रदर्शन आणि विक्री 8-10 मार्च आई हॉल सरस्वत बँकेच्या वर नौपडा ठाणे. आयोजक प्रवीणा नाईक.